हॅलो फ्रेंड्स, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे मंगळवार आणि दुपारची वेळ आहे, दुपारचे 1 वाजलेत आणि आमच्या अजून जेवणं वगैरे झालेली नाही आहेत. थोडंसं टाईमपास करत बसलो होतो, म्हटलं थोडा वेळ सापशिडी खेळावी, एक तरी डाव खेळावा असा विचार करून आम्ही बसलो होतो. पण तसं झालंच नाही, कारण आद्विकलाही तेच पाहिजे होतं खेळायला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण केलं. आज जेवणामध्ये बटाट्याची तिखट भाजी आणि कढी बनवली होती आणि भात, बस आज भाकरी किंवा चपाती वगैरे नाही बनवली. एकदम साधा आणि हेल्दी असं जेवण होतं आजचं दुपारचं. कारण नाश्ता थोडासा आमचा सकाळी उशिरा झाला होता त्यामुळे, आणि जेवणानंतर दुपारी थोडा आमचा किराणा जो संपला होता ना ते सामान आलं होतं. पण मी सामान वगैरे आत्ता लावत बसणार नाही, कारण मला थोडंसं काम होतं. मग मी हे सामान वगैरे नंतर लावून घेईन. आता संक्रांत आली आहे ना, ते इथे चालू आहे संक्रांतीची तयारी. मी तीळ साफ करत बसले होते, कारण आपल्याला तिळाचे बनवायचे आहेत लाडू दुपारच्या जेवणानंतर. आता आपण भेटतो आहे डायरेक्ट संध्याकाळी, आणि आता संध्याकाळचे 5 वाजलेत. मी जस्ट आधी एक व्हिडिओ आता पोस्ट अपलोड केला आहे फ्रीजचा. जोपर्यंत हा व्हिडिओ येईल तोपर्यंत ऑलरेडी तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल. फ्रीज क्लिनिंगचा मी व्हिडिओ अपलोड केला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर ह्याही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते, तो तुम्ही नक्की बघा. आणि मी आता तीळ साफ करून घेतलेत आणि मी आता तिळाचे लाडू बनवणार आहे. हे आहे तीळ, हे मी साफ करत बसली होती ना आता. आणि हे तुम्ही म्हणत असाल ना ह्याच्यामध्ये हे काळं काळं काय दिसतं, तर ॲक्च्युली ना हे तीळ आमच्या गावचे आहेत, आमच्या शेतातले तीळ आहे ते. तर हे बिलकुलसुद्धा पॉलिश नाही आहेत तीळ. आणि हे कधी कधी होतं ना की पेरताना बी वगैरे मिक्स होत असेल ना, तर काळ्या तिळाचं पण ह्याच्यामध्ये बी पडलं होतं. आणि कधी कधी पावसामुळे वगैरे होतं ना कलर वगैरे चेंज होतो, तर तसंच काहीच झालं आहे. आणि हे निवडणं शक्य नव्हतं, ह्याच्यामध्ये चवीमध्ये काहीसुद्धा फरक नाही आहे, ते त्याच्यामधलेच आहेत. आणि मी इथे निवडून घेतलेत आणि आता आपण बनवूयात तिळाचे लाडू. चला तर मी तयारी करून घेते, अगोदर गुळ वगैरे किसून घेते आणि त्यानंतर आपण बनवूया तिळाचे मस्त असे लाडू शेंगदाणे घालून. तीळ मी साफ करून घेतलेत आणि आता आपल्याला तीळ घ्यायचे आहेत भाजून. तर इथं ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये मी सगळं साहित्य घेणार आहे. तर ह्या वाटीनेच आहे ना 2 वाटी मी तीळ घेतलेत. आणि हे तीळ आपल्याला मंद गॅसवरती अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. कंटिन्यू हलवत राहायचं आहे, गॅस फास्ट नाही करायचा, नाहीतर मग तीळ करपतील आणि त्याची चव कडू होते. आणि छान असे तडतडायला लागले ना की मग आपण गॅस बंद करायचा. पाच ते 6 मिनटं झाली आहेत, तीळ आपले छान भाजलेत, थोडेसे फुललेसुद्धा, त्यांचा कलर थोडासा चेंज झाला आहे. आता मी हे एका ताटामध्ये काढून घेते थंड होण्यासाठी. त्याच भांड्यामध्ये जर ठेवलं तर ते जळून जातात, कारण ऑलरेडी भांडं गरम असतं. आणि आता मी भाजून घेते शेंगदाणे. तर ज्या वाटीने मी तीळ घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. हे शेंगदाणेसुद्धा मीडियम गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत. त्यांच्यावरती अगदी सालानं त्यांच्या तडा जाईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत. इथे पण गॅस मोठा नाही करायचा. 2 ते 3 मिनटामध्ये बघा शेंगदाण्याचा कलर चेंज झाला आहे. आणि आता शेंगदाणे पण मी एका प्लेटमध्ये काढून घेते थंड होण्यासाठी. आपल्याला हे जे तीळ आहेत, हे तीळ आणि शेंगदाणे पूर्ण थंड होऊन द्यायचे आहेत. कमीत कमी 1/2 पाऊण तास तरी लागेल पूर्ण थंड होण्यासाठी. तर मी हे साईडला ठेवून देते, थंड करते आणि त्यानंतर मी ह्या शेंगदाण्यांची सालं काढून घेतलेत. नाही सालं काढली तरी पण चालू शकतं, पण मी सालं काढून घेतलेत. आणि ह्याची मिक्सरमध्ये मी बारीक पूड करून घेते. जाडसर आपल्याला ठेवायचं नाही आहे, हे बघा असं बारीकच करायचं आहे. आणि मी हे मिश्रण पहिल्यांदा ताटामध्ये एका काढून घेते आणि त्यानंतर जे आपण तीळ भाजून ठेवले होते हे तीळसुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. तीळ आपल्याला जास्त पण बारीक नाही करायचे आहेत, थोडे थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत.
आणि ज्या ताटामध्ये मी शेंगदाणे काढून घेतलेत त्याच ताटामध्ये मी हे तिळाचं मिश्रणसुद्धा ह्याच्यातच काढून घेते. आणि आता आपण याच्यामध्ये गूळ मिक्स करायचं आहे. तर ज्या वाटीने आपण तीळ आणि शेंगदाणे मोजलेत त्याच वाटीने मी तीन वाटी गूळ घेतला आहे. तर हे गूळ आणि शेंगदाणे ह्या सगळ्यांचं प्रमाण एकच आहे, म्हणजे दोन वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे, हे तीन वाट्या झालं आणि तीन वाट्या गूळ आहे. तुम्ही गुळाचं प्रमाण कमी किंवा जास्त तुमच्या आवडीनुसार केलं तरी चालेल, पण हे परफेक्ट प्रमाण आहे. ह्याच्यामध्ये केलं तर अगदी व्यवस्थित गोड होतात लाडू. ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मी वेलचीची पावडर घातली. तुम्हाला आवडत असेल तर थोडी जायफळची पावडर पण घातली तरीही चालेल. आणि हे आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. इथे मी सगळं मिश्रण मिक्स केलं आहे, पण इथे तुम्ही बघू शकता अजूनसुद्धा गुळाचे थोडे थोडे खडे आहेत ना. तर मी आता काय करते, हे जरा जरासं मिक्सरमध्ये फिरवून घेते. तर थोडं थोडं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते. तीन ते चार बॅचमध्ये हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. जास्त वेळ फिरवायचं नाही, बस एक दोन सेकंद फिरवायचं की हे गूळ छान मिक्स होतो. ह्याच्यामध्ये आपल्याला कोणताही पाक किंवा तूप वगैरे काही घालायची गरज नाही आहे. आणि हे सगळं मी एका ताटामध्ये काढून घेते. आता जे उरलेलं जे मिश्रण आहे ना ते सुद्धा मी असंच मिक्सरमध्ये फिरवून घेते. थोडं थोडं एक दोन सेकंदसाठीच फिरवायचं आहे, नाहीतर मग ते जास्तच बारीक होतं. आणि त्यानंतर हे छोट्या ताटामध्ये होतं ना, तर मी मोठ्या ताटामध्ये घेतलं, कारण मग ते खूप छोटं ताट होत होतं. आणि त्यानंतर आपल्याला ह्याचे वळायचे आहेत लाडू. एकदम सोपी पद्धत आहे. कोणीही अगदी नवीन लग्न झालेल्या मुली किंवा नवशिके लोकंसुद्धा हा लाडू बनवू शकतात. बनवायला काही अवघड नाही आहे याच्यामध्ये. आणि ना आपण इथं तेल वापरलं आहे ना तूप वापरलं आहे, फक्त तिळालासुद्धा स्वतःचं तेल असतं, शेंगदाणेसुद्धा स्वतःचं तेल असतं आणि गुळाचं मॉइश्चर असतं. तर ह्याच्यामध्येच हे लाडू खूप छान बनतात, पटापट वळले जातात, वेळ लागत नाही, हात भाजायचा चटका बसायचा काहीही टेन्शन नाही. आणि मी इथे हे लाडू बनवून घेतलेत आणि थोडंसं मिश्रण मी शिल्लक ठेवले. तर ह्या मिश्रणाच्या बनवणार आहे मी पोळ्या. आणि हे बघा आपले लाडू तयार आहेत. तुमच्याकडे जर काळा गूळ असेल ना तर तो तुम्ही इथे अर्ध्या प्रमाणामध्ये वापरू शकता, रंग खूप छान येतो. आणि इथे बघा इतके छान आणि खुसखुशीत झालेत ना हे लाडू, एकदम मऊ, की कोणीही अगदी ओठाने सुद्धा हे लाडू तोडू शकतं. आता आपण पोळ्या बनवायच्यासाठी ना पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी चपातीचं पीठ, जे गव्हाचं पीठ आपण रोज चपाती बनवायला वापरतो, तर ह्याच पीठाच्या आपण बनवायच्या आहेत पोळ्या. तर मी ह्या वाटीने दीड वाटी गव्हाचं पीठ घेते. हे पीठ छान चाळून घेते. ज्या मिश्रणाच्या आपण आता लाडू बनवलेत त्याच मिश्रणाच्या आपल्याला पोळ्या बनवायच्या आहेत. तर इथे दीड वाटी पीठ घेतलं मी गव्हाचं आणि त्यासाठी त्याच वाटीने पाव वाटी मी घेतलं आहे बेसनचं पीठ. त्याच्यामध्ये एकदम थोडंसं मी घातलं आहे मीठ आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि ह्यामध्ये घालायचं आहे कडकडीत तेलाचं मोहन. तर ज्या वाटीने आपण पीठ मोजलं त्याच वाटीने पाव वाटी घालायचं आहे आपल्याला तेल, किंवा मोठे दोन चमचे जर तुम्ही तेल घातलं तरी आपल्या छान असे खुसखुशीत तिळाच्या पोळ्या बनतात. तर हे चमच्याने पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं, कारण तेल खूप गरम आहे, हाताला चटका लागेल. आणि त्यानंतर एक ते दोन मिनटं हे छान पीठ आपण चोळून घ्यायचं आहे. हे जे तेल आहे ना ते सगळ्या पिठाला छान मिक्स झालं पाहिजे. आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं आपल्याला पीठ मळायचं आहे. हे कणिक सैल मळायचं नाही आहे, चपातीपेक्षा थोडंसं घट्ट, जसं की आपण पुरीला मळतो ना अगदी तसं मळायचं, कारण आपलं जे सारण आहे जे आपण स्टफिंग भरणार आहोत ते आहे सुखं. आणि जर तुम्ही पातळ जर पीठ मळलात तर आपल्या पोळ्या फुटतील, म्हणून आपल्याला थोडंसं घट्ट असंच पीठ मळायचं आहे. आणि ह्या पिठाला आपल्याला झाकून अर्धा ते पाऊण तास रेस्ट द्यायचं आहे. तर मी हे पीठ इथं झाकून ठेवते.
वेचून ठेवलं होतं ना, छान असं भिजलंय, पाऊण तास तरी झालं आहे पिठाला मळून, आणि आता थोडंसं मगापेक्षा मऊ झालं आहे, तर ह्याला मी थोडंसं मळून घेते एक दोन मिनटं. ॲक्च्युली झालं काय, मगाशी मी जेव्हा लाडू बनवत होते ना, तेव्हा मी विचार करत केलाच नव्हता की मी तिळाच्या पोळ्या वगैरे बनवेन, कारण लाडूच बनवायचा असा मी विचार केला होता. आणि अचानक असं आलं डोक्यामध्ये की जाऊ तिळाच्या पोळ्या पण करून घेऊ, कारण त्या कशा 8 दिवस टिकतात सुद्धा तिळाच्या पोळ्या बनवल्यानंतर. आणि माधविकला दुधाबरोबर बिस्किट वगैरे मागतो, मग एका दुसरी आपली पोळी खाल्लं तर त्याचं पोट पण भरेल, एक छान हेल्दी असं त्याचा नाश्ता पण होईल, म्हणून मग विचार केला. थोडंसं मग मी त्याच्यातलंच मिश्रण साईडला काढून ठेवलं साईडला, आणि त्यानंतर मग आता आपण त्याच्या पोळ्या बनवूयात. इथे मी थोडंसं तेल लावलं आहे पिठाला, आणि आता छान असं मी मळून घेते, थोडंसं सॉफ्ट होईल हे पीठ. आणि यानंतर ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत, जसे की लिंबाच्या आकाराचे करायचे आहेत. नॉर्मली जे आपण चपात्याला गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा छोटा आपल्याला उंडा घ्यायचा आहे हा. असे मी सगळे गोळे बनवून घेते, म्हणजे आपल्याला लाटताना बरं पडेल. इथे मी एक पिठाचा गोळा घेतला, सुक्या पिठामध्ये थोडंसं गोळवून घेतला, आणि त्यानंतर जशी आपण पुरणपोळीला पारी बनवतो ना अगदी तशी पारी बनवायची, मध्ये थोडीशी जाळ ठेवायची आणि साईडला थोडीशी पातळ करायची. आणि त्यानंतर ही जी स्टफिंग आहे ती स्टफिंग आपल्याला छान अशी भरून घ्यायची आहे. मी इथे 2 चमचे स्टफिंग भरले ह्याच्यामध्ये, आणि त्यानंतर आपल्याला अंगठ्याने आतमध्ये ही स्टफिंग प्रेस करायची, आणि गव्हाचं जे पीठ आहे जे कणिक आहे ना ते वरच्या साईडला आणायचं, आणि त्यानंतर छान असा हा गोळा बंद करून घ्यायचा. जे एक्स्ट्राचं वरती पीठ असतं ते आपण काढून टाकायचं, आणि त्यानंतर पहिल्यांदाच लाटायचं नाही, डायरेक्ट हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे हे जे आतलं सारण आहे ते सगळीकडे छान पसरलं जातं. नाहीतर डायरेक्ट जर लाटायला घेतलं ना तर पोळीच्या कडेने सारण पसरलं जात नाही, मग तिथे पीठ पीठ राहतं. आणि त्यानंतर हलक्या हाताने ह्या चपात्या लाटून घ्यायच्या, आणि त्यानंतर मीडियम टू लो गॅसवरती ह्या पोळ्या आपल्याला शेकवायच्या आहेत. गॅस मोठा करायचा नाही, गॅस मोठा केला तर मग एकदमच गूळ वितळतो आणि पोळीमधून मग तो बाहेर येतो. आणि छान तेल लावून खरपूस अशी भाजून घ्यायची ही पोळी. बघा किती छान रंग आलाय ना. आणि आता मी तुम्हाला दाखवते अजून एक गोळा बनवण्याची सोपी पद्धत. तर इथे मी ना छोटीशी पुरी लाटून घेतली आहे, आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये स्टफिंग घातली. आणि जसं आपण तळणीच्या मोदकाला बनवतो ना किंवा पराठे बनवण्यासाठी, तर तसंच आपल्याला गोळा बनवायचा आहे. हाताने थोडं प्रेस करायचं अगोदर, आणि त्यानंतर मस्त अशी लाटून घ्यायची. तर 1.5 वाटी जे मी पीठ घेतलं होतं गव्हाचं, तर त्याच्यामध्ये माझ्या 10 पोळ्या बनलेत. आणि इथे बघा किती छान एकदम खुसखुशीत अशा झालेत ह्या पोळ्या. 8 दिवस खूप छान टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. आणि मुलांना चहाबरोबर दुधाबरोबर एकदम हेल्दी असा थंडीच्या दिवसामध्ये हेल्दी अशी डिश आहे ही. 8 दिवस तुम्ही ठेवून टी टाईम स्नॅक म्हणून सुद्धा एन्जॉय करू शकता. आणि तयार आहेत आपल्या मस्त अशा तिळगुळाच्या पोळ्या, आणि हे आपले लाडूसुद्धा. तर तुम्हाला आजची रेसिपी, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही ह्या संक्रांतीला काय बनवलं हेही सांगा, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.